मधुसूदन साडीज संगमनेर भव्य मान्सून सेल मनपसंत साड्यांच्या खरेदीवर 70% पर्यंत डिस्काउंट एम्बॉस सिल्क साडी 490 रुपये ब्रोकेड सिल्क साडी 440 रुपये खंड सिल्क साडी 370 रुपये 3 रेडीमेड पटियाला ड्रेस 1500 रुपये बलाटन सिल्क रिच पल्लू 580 रुपये ठिकाण मेन रोड संगमनेर संपर्क 63523 45134 आणि 024252271 77। संगमनेर शहराजवळ असणाऱ्या गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये शुक्रवारी गुंजाळ वस्तीतील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ सहकार महर्षी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात झाला। गुंजाळवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून अंदाजे 3 लाख रुपयांचं हे काम असून गेली अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित काम मार्गी लागल्यामुळं स्थानिक रहिवाशांनीही समाधान व्यक्त केलंय। तर या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे थोरात कारखान्याचे संचालक अभिजित ढोले गुंजाळवाडीच्या सरपंच वंदना गुंजाळ उपसरपंच नरेंद्र गुंजाळ ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र कोल्हे ग्रामपंचायत सदस्य अमोल गुंजाळ ललिता शिंदे नंदिनी रहाणे पोपटराव अरगडे यांसह मान्यवरांची आणि गुंजाळमळ्यातील ग्रामस्थांची हजेरी होती। तर मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून या कामाचा शुभारंभ झाला। पावसामुळे रस्ता चिखलमय होऊन नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागायचा। ग्रामपंचायत सदस्य अमोल गुंजाळ यांनी या गोष्टीची दखल घेत तातडीनं ग्रामनिधीच्या माध्यमातून हे काम पाठपुरावा करत मार्गी लावल्यानं रहिवाशांनी त्यांचे आभार मानले। रस्त्याची कामे तशीच पाण्याची कामे भरपूर ठिकाणी उंचावर पाणी जात नव्हतं त्याची सर्व सोय अमोल भाऊ गुंजाळ यांनी करून दिलेली आहे आणि तसेच आता रस्त्याचे नवीनीकरण होत आहे कॉन्क्रीट होत आहे त्याबद्दल गुंजाळवाडी आणि गटारी देखील झालेले आहे त्याबद्दल अमोल भाऊ गुंजाळ आणि सर्व ग्रामपंचायत यांचे मी गुंजाळवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थांतर्फे आभार मानते। स्थानिक रहिवाशांची गैरसोय दूर व्हावी या हेतूनं पिण्याच्या पाण्याची नवीन लाईन भूमिगत गटारी रस्ते मजबूतीकरण आणि काँक्रीटीकरण ही कामं हाती घेतली असून ती आता अंतिम टप्प्यात आली आहेत। यामध्ये स्थानिक रहिवाशांनीही मोठी साथ दिल्यानंच मला हे सर्व करता आलं त्याबद्दल मी नागरिकांचे आभार मानतो असं यावेळी कार्यक्षम सदस्य अमोल भाऊ गुंजाळ यांनी सांगितलं। विविध विकास कामांचा शुभारंभ माननीय इंद्रजित भाऊ थोरात उपसभापती संगमनेर तालुका नवनाथ भाऊ अरगडे सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत होत आहे। तरी आपण जे गुंजाळवाडी गावातले जे मेन रोड आहेत जे कायम स्थायिक लोक आहेत अशा लोकांना रोड आणि गटारीचा प्रश्न होता तो आपण पूर्णपणे 100% सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी सर्व जनतेचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला समाजसेवा करण्याची संधी दिली तर आम्ही त्यांनी जो विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलं तर त्या विश्वासाला आम्ही पुढं तडा जाऊन दिला नाही। त्यांचे जे प्रश्न होते लाईट असेल पाणी असेल गटार असेल किंवा रोड असेल आम्ही 100% काँक्रीटीकरण रोड केलेले आहेत गटारीचं पण काम पूर्ण केलेलं आहे। मी सर्वांच्या गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं मी आभार मानतो का आता इथून पुढं पण आम्हाला गुंजाळवाडी गावाची काम करण्याची संधी तुम्ही द्या असं मी सर्वांना आवाहन करतो। राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये विकास गंगा अवतरली असून यामध्ये शहराबरोबरच तालुक्याचाही चांगल्या पद्धतीनं विकास झालाय। कार्यक्षम ग्रामपंचायत आणि सदस्य यांच्या माध्यमातून गुंजाळवाडी गाव नावारूपाला आलंय असं पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे यांनी म्हटलं। महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि आपणा सर्वांचे नेते आदर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली विविध विकास कामांचा नागरिकांच्या सुख आणि सुविधेसाठी उद्घाटन समारंभ आपणा सर्वांचे मित्र आणि आमचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय इंद्रजित थोरात साहेब यांच्या हस्ते होत आहे। आज या ठिकाणी वेल्लाळी रोड ते गुंजाळ वस्ती हा रस्ता काँक्रीटीकरण मजबूतीकरण आणि काँक्रीटीकरण संपन्न होणार आहे। त्याच्यानंतर हा रस्ता आहे हा गुंजाळवाडी ग्रामपंचायत ग्रामनिधीतून होत आहे। यानंतर 54 जी गल्ली आहे ती संगमनेर पंचायत समिती 15 वित्त आयोग स्तर त्यातून तो संपन्न होत आहे त्या निधीतून होणार आहे। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर अशोक जगताप यांच्या वस्तीकडे जाणारा जगतापाळ्याचा रस्ता संगमनेर पंचायत समिती 15 वित्त आयोग स्तर आणि गुंजाळवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने
तो संपूर्ण होणार आहे. त्याप्रमाणे पाठीमागे असणारा आरगडे मळा तो मारगडे आणि अनुप आरगडे यांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता संगमनेर पंचायत समिती 15 वित्त आयोग स्तर आणि गुंदवाडी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून होणार आहे. त्याचप्रमाणे गुंदवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्रालयातून 2515 अंतर्गत आडवाटते मधला मळा लक्ष्मी आई मंदिर याही रस्त्याचं उद्घाटन आज इंद्रजित थोरात साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक हायवे ते निघूते मळा भारत सभाजी वस्ती 2515 अंतर्गत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून त्यांच्या निधीच्या माध्यमातून तोही संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे गुंदवाडी गावामध्ये जे बहुउद्देशीय सभागृह झालेलं आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण आणि त्या ठिकाणी जाणे येण्यासाठी असणारा रस्ता गुंदवाडी ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीतून संपन्न होत आहे. या सर्व कामांमध्ये गुंदवाडी ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांमध्ये आमचे नेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात त्याप्रमाणे आमचे नेते आदरणीय इंद्रजित थोरात साहेब आणि आदरणीय डॉक्टर तांबेसाहेब त्याप्रमाणे या जिल्हा परिषद गटाचे आमचे स्नेही आणि सहकारी आदरणीय सीताराम पटेल राऊत या गुंदवाडी गावचे युवा नेते आणि आमचे मित्र सहकारी अभिजित डोले यांच्या माध्यमातून त्याप्रमाणे गुंदवाडी गावच्या सरपंच म्हणून आता गुंदाळ उपसरपंच नरेंद्र गुंदाळ त्याप्रमाणे या वार्डमध्ये सदस्य असलेले युवक नेते अमोल गुंदाळ नंदिनीताई रहाणे आणि ललिताताई शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून त्याप्रमाणे पलीकडचा जो वार्ड क्रमांक 4 आहे त्यामध्ये सुद्धा पोपट आरगडे त्याप्रमाणे नयनाताई रहाणे आणि सतीश वाघचौर यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झालेला असून त्यातून ही विकास कामं होत आहेत. गुंजाळवाडी गावचा चेहरा मोहरा बदलल्यानं या गावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून शहराच्या विकासाबरोबर स्पर्धा करत हे गाव वाटचाल करतंय. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून नागरिकांना 365 दिवस पिण्याचं पाणी मिळण्याच्या उद्देशानं महत्वाची पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून लवकरच तिचाही लाभ रहिवाशांना होईल असं मनोगत सहकार महर्षी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात यांनी व्यक्त केलं. विविध विकास कामांचा आज इथं शुभारंभ होत आहे आणि यामध्ये आत्ताच वेल्हाळे रोड ते गुंजाळमळा या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचा आत्ताच शुभारंभ झालेला आहे. याच्यानंतर जवळजवळ अजून 7 कामं आहेत जे वेगवेगळ्या निधीतून काही ग्रामनिधी असेल ग्रामपंचायतीचा निधी असेल काही पंचायत समितीचा जो सेस आहे 15 वित्तायोगाचा सेस त्याच्यातून पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समितीचे उपसभापती नवनाथभाऊ आरगडे यांच्या माध्यमातून काही कामांचा आज इथं शुभारंभ होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निधीतून शाळा खोल्यांचा पण शुभारंभ काही आज होणार आहे. असे विविध विकास कामं हे आज इथं अनेक कामांचा शुभारंभ हा आज होत आहे. अशी आता गुंजाळवाडी गाव हे जसं पहिले 4-5 वर्षापूर्वीचं गुंजाळवाडी गाव आणि आजच्या गुंजाळवाडी गावामध्ये बराच फरक आपल्याला दिसेल कारण याच्यात महत्त्वाची जे मुख्य गटार योजना आणि बऱ्याचशा कॉलनींमध्ये गटारीचे कामं पण आता झालेले आहेत. बरेचसे रस्ते हे डांबरीकरण झाले आहेत काही काँक्रिटीकरण झालेले आहेत. तर संगमनेर शहरालगत असणारं हे गाव हे खेडेगाव न राहता संगमनेरच्या विकासाबरोबर शहराच्या विकासाबरोबर स्पर्धा करत आज गुंजाळवाडीत पण अनेक मोठी कामं ही चालू आहेत. महत्त्वाचं म्हणजे जे पिण्याचं पाणी शुद्ध पिण्याचं पाणी हे 365 दिवस प्रत्येकाच्या घरात आलं पाहिजे ह्या भावनेतून साहेबांच्या नामदार साहेबांच्या माध्यमातून एक मोठी अशी पाणीपुरवठा योजना जी मंजूर झालेली आहे ती पण आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि ते पण लवकरच आता आपल्याला प्रत्येकाच्या घरात चांगलं शुद्ध पाणी हे 365 दिवस मिळेल अशा पद्धतीनं ती योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. अशा अनेक कामं हे चालू आहे. नामदार थोरात साहेबांचं बारीक लक्ष ह्या पूर्ण परिसरावरती तालुक्यावरती असतं तसंच गुंजाळवाडीवरती पण आहे आणि हे कामं करत असताना पंचायत समितीचे सदस्य नवनाथभाऊ आरगडे असतील त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत आहेत त्याप्रमाणे माझ्याबरोबर संगमनेर साखर कारखान्यावरती संचालक असलेले अभिजित ढोले यांचा फार मोठा सहभाग ह्या पूर्ण विकास कामांमध्ये कायम राहिलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि बरेच सर्व जे लोक आहेत त्यांचा फार मोठा हातभार हे विविध कामं करत असताना लोकांपर्यंत जात असताना कायम त्यांचा हातभार हा राहिलेला आहे. अशी एक मोठी विकासाची घोडदौड या गावात चालू आहे. गेल्या काही वर्षातील गुंजाळवाडी गावची वाटचाल पाहता आज शहराच्या बरोबरीनं सेवा सुविधा देण्याचं काम ही ग्रामपंचायत करतीय. सध्याची सर्व ग्रामपंचायतची टीम ही या सेवा पुरवण्यासाठी अहोरात्र झटत असल्यामुळं याचा मोठा फायदा नागरिकांना होत असून आगामी काळातही याच पद्धतीनं गावात विकास गंगा अवतरेल.
असा विश्वास यावेळी व्यक्त झाला. बाळासाहेब गडाखसह आदिनाथ गाडे, सी न्यूज मराठी, संगमनेर.